नमस्कार मित्र, मी राजेश श्रीकंठ. आज आम्ही इथे आलो आहे. आमचे सर्व सिनियर सिटीजन 350 लोक जवळपास चालले. 350 लोक जाणं म्हणजे जोग नाही आहे. आणि जोग म्हणजे असा नाही आहे की इतकं मोठे लोक नेणे, त्याची मॅनेजमेंट कोणी 70 वर्षाचा, कोणी 60, कोणी 65, कोणी 80 हे नेणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि ते नेत आहे. आणि आमचे महादेवाजी इखाळा साहेब आहे, शेख काकाजी आहे, भरपूर काकाजी ओळखीचे आहे, सर्व सिनियर सिटीजन ओळखीचे आहे. आणि हे लोक नेत आहे, आपण पाहावं. आणि याच्यात निर्मळ भाऊ श्रीखंडी बी आहे, सर्वच लोक आहे. नाही हे सर्व लोकांनी काही बोला ना काकाजी, या ना बोलता. परमेश्वर ज्येष्ठ नागरी संघटना परमेश्वर यांच्या वतीने आज ही चालली गेली, स्थळ आयोजित केलेली आहे. आणि 7 बसेचा जवळपास म्हणजे 350 लोक आहे. सर्व लोकांना विनंती आहे की भाई आपण आपली सुरक्षा स्वतः करा आणि आपली प्रकृती वगैरे ठीक ठेवा आणि ही स्थळ आपली सक्सेस करा, हीच सर्वांना विनंती. काय बोला साहेब? मी महादेव विखार परमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघटना परमेश्वर करते. आज गोसीखुर्द आणि या ठिकाणी 350 लोक जात आहे. 5 बसेस आहे आणि सर्व हे नागरिक 60 वर्षाच्या वर आहे. ज्येष्ठ नागरिक संघटना ही याच्यातर्फे दरवर्षी अशी एक सहल काढण्यात येते. तर या ठिकाणी सर्व लोक आहेत आणि शेख साहेब आहे, बगडी गुरुजी आहे, शेनी गुरुजी आहे, हे आमचे मास्टर साहेब आहे आणि सर्व सहपत्निक आहे. विशेष म्हणजे सर्व एका मिळून जाणे आज सकाळी 8:30 आणि रात्री 8:30 परत येते. हा चांगला उपक्रम आहे की दरवर्षी सर्वांना एकाच ठिकाणी एकाच याच्याने नेणे आणि सर्व लोकांना सुरक्षित आणणे हे महत्त्वाचं आहे. भोसकर साहेब तुम्ही काय सांगू शकता? मी नीलकंठ भोसकर परमेश्वर नगरचे माजी अध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे सिनियर सिटीजन ग्रुपचा एक सदस्य आहे. गेल्या काही वर्षापासून बगडे गुरुजी आणि त्यांचे सहकारी लोक नियमितपणे वेगवेगळ्या संस्थान म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे बाय बस व्यवस्था करतात. नेते वगैरे 60 वर्षाच्या वरचे लोक आहे आणि यांची सगळ्यांची व्यवस्था बगडे गुरुजी आणि त्यांचे सहकारी लोक व्यवस्थित पार पाडतात. आणि या प्रवासाने सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्ही काय काकाजी काय बोलता? नाही नाही ठीक आहे. काय धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय भारत. भारत माता की जय.